गोपीचंद पडळकर यांच्यानंतर आता अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये आणि नितेश राणेंमध्ये चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगलाय. नारायण राणे साहेबाला कोंबडी चोर म्हणणं ही व्यक्तिगत टीका झाली. चिरीमिरी लोकांबद्दल तुम्ही प्रश्न विचारू नका आणि माझे गणेश उत्सव खराब करू नका. गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. हा लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे, आम्ही अशा लोकांना मानत नाही. पडळकरांच्या याच टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गोपीचंद पडळकर यांचे कान टोचले. गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य आहे, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी करणं हे चुकीचं आहे. देवेंद्र फडणवीसांनी पडळकरांचे कान टोचले, पण नितेश राणेंनी ट्विट करत गोपीचंद पडळकरांची बाजू घेतली. राणे आपल्या ट्विट मधून काय म्हणाले तुम्हीच पहा. मित्र पक्षांनी दादांवर टीका करणे म्हणजे दादांचा अपमान. मग महाविकास आघाडीमध्ये दादा असताना संजय राऊत उठसूट दादांवर टीका आणि दादांच्या विरोधात आग्रलेख लिहायचे ते कसे चालायचे? त्यांना कोणाचा आशीर्वाद होता मग? गोपीचंद पडळकर आणि संजय राजाराम राऊत यांना वेगळा न्याय का? संजय राऊतला मुक्त सहमती होती का? नितेश राणेंच्या याच ट्विटवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी नितेश राणेंवर सडकून टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शीर्ष नेतृत्वावरती ज्या ज्या वेळी टीका झाली आहे त्या त्यावेळी त्यांना समजेल अशा भाषेत त्याचवेळी उत्तर देण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं झालेलं आहे. नितेश राणे, तुम्ही ज्या गोपीचंदची बाजू घेताय, तुम्ही दोघंही एकाच माळ्याचे मणी आहात, त्यांना संस्काराची कमतरता हा महाराष्ट्र वारंवार पाहत असतो. टीका करत असताना सुद्धा आपली भाषा ही संविधानिक राहावी, टीका कशी असावी. नारायण राणे साहेब लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योगाच्यामध्ये आपल्या खात्यामध्ये अजूनही आपल्या कार्याचा ठसा उमटू शकले नाहीत, ही टीका संविधानिक झाली. आणि नारायण राणे साहेबांना कोंबडी चोर म्हणणं ही व्यक्तिगत टीका झाली. ज्यांना समजेल अशा भाषेत उत्तर देण्याची तयारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची नेहमीच राहिलेली आहे. मग ते कोणीही असो, आमच्या नेतृत्वावरती ज्यावेळेस टीका करेल त्याला त्याच भाषेत त्याच वेळी समजेल असं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं दिलं जाईल. सूरज चव्हाणांच्या याच टीकेवर नितेश राणे यांनी काय उत्तर दिलं तुम्हीच पहा. लक्षात घ्या, चिरीमिरी लोकांबद्दल तुम्ही प्रश्न विचारू नका आणि माझे गणेश उत्सव खराब करू नका. यावरून अजितदादा पवारगट आणि गोपीचंद पडळकर यांच्या वादात आता नितेश राणे यांनी उडी घेतली का? नितेश राणेंच्या याच टीकेमुळे ते आता अजित पवार गटाच्या रडारवर आहेत का? अशा चर्चांना आता उधाण आलंय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.